दरवर्षी प्रमाण आठ टक्के दरवाढ द्यावी या मागणीसाठी लक्ष्मीपुरी विभागातील माथाडी हमाल कामगारांचं कामबंद आंदोलन सुरू होतं आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात माथाडी कामगार आणि व्यापारी प्रतिनिधी यांच्यात बैठक संपन्न झाली गेल्या चार महिन्यांच्या फरकासह हो चा बैठकीत मान्य करण्यात माथाडी कामगारांनी पुकारलेला बंद आज मागे घेतलाय गुरुवार पासून सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होणार असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं कोरोना महामारी माथाडी कामगारांचं काम बंद होतं सध्या जनजीवन पूर्वपदावर येत असल्यानं लक्ष्मीपुरी धान्य व्यापार लाईन इथं रोजचे व्यवहार सुरू झालेत या दरम्यान कोरोनामुळे नुकसान झाल्याचं कारण पुढं करत लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी प्रतिनिधींनी यंदाच्या वर्षी माथाडी कामगारांना आठ टक्के दरवाढ देण्याचं अमान्य केलं होतं त्यामुळे माथाडी कामगारांनी लक्ष्मीपुरी विभागात गेल्या तीन दिवसांपासून कामबंद आंदोलन छेडलं होतं यावर निर्णय घेण्यासाठी आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात व्यापारी प्रतिनिधी आणि माथाडी कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या मध्यस्थीनं माथाडी कामगारांना आठ टक्के दरवाढ आणि चार महिन्यांचा फरक देण्याचं मान्य करण्यात आलं यामुळं आजपासून कामबंद आंदोलन निर्णय मागं घेत असल्याचं माथाडी कामगारांच्या संघटनेनं घेतलं आहे बैठकीला व्यापारी प्रतिनिधी अभयकुमार अथणे वैभव सावर्डेकर तर कामगार प्रतिनिधी उपाध्यक्ष आकाराम केसरे विभाग प्रमुख दिलीप पवार यांच्यासह व्यापारी आणि माथाडी कामगार उपस्थित होते